आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तुमचं गाऱ्हाणं मी ऐकायला हजर आहे. हे सरकार संवेदनशील सरकार आहे. दुष्काळाची दाहकता मोठी आहे. केंद्र सरकारची टीम आल्यानंतर थेट मदत देणार. मोदी यांनी याबाबत निर्णय घेऊन दीडपट हमीभाव दिला. आजची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, या वर्षीच्या साखर हंगामात शेतकऱ्यांना FRP देण्यासाठी पैसे कमी पडले तर प्रसंगी शासनाच्या तिजोरीतून दिले जातील, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. परिषदेला या ठिकाणी उपस्थित राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्याचे सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख, या शेतकरी कष्टकरी परिषदेचं आयोजन ज्यांनी केलं, खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा मुलगा, कष्टकऱ्याचा मुलगा, प्रामाणिकपणे सामान्य माणसाकरता लढा देत देत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत पोहोचलेले आमचे सहकारी सदाभाऊ खोत, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय आमदार शिवाजीराव नाईक, सुरेशजी हळवणकर, सुजितजी मिंचेकर, अमल महाडी, या ठिकाणी मंचावर उपस्थित दादासाहेब महाडी, हिंदूराव शेळके, मकरंद देशपांडे, तात्या पाटील, पृथ्वीराज देशमुख, भास्करराव भगवानराव साळुंके, अरुण इंगवले, वैभवभाऊ शिंदे, विक्रम पाटील, गौरव नायकवाडी, शिवनाथ जाधव, दीपक भोसले, अजित सिंग काटकर, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या ठिकाणी हजारो हजारोच्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या संपूर्ण या जिल्ह्यातनं आसपासच्या सगळ्या भागातनं आलेल्या शेतकरी आणि कष्टकरी भावांना आणि बहिणींना आज खऱ्या अर्थानं तुम्हाला सगळ्यांना पाहून मला अत्यंत आनंद होतोय, अत्यंत धन्यता वाटते. कारण खऱ्या अर्थानं त्यांच्या आशीर्वादानं आम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री मंत्र्याच्या खुर्चीवर जाऊन बसलो. ती सगळी मंडळी म्हणजे तुम्ही आहात आणि म्हणून तुमचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आहे. मी तुम्हाला या ठिकाणी नमस्कार करतो आणि तुमच्या समोर नतमस्तक होतो. बंधू भगिनींना या परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न हे सरकार समोर मांडण्याकरता सदाभाऊंनी पुढाकार घेतला आणि खऱ्या अर्थानं या सरकारमध्ये आणि सामान्य माणसामध्ये, या सरकारमध्ये आणि शेतकऱ्यामध्ये, या सरकारमध्ये आणि कष्टकऱ्यामध्ये एका सेतूचं काम, एका पुलाचं काम, एक अनुबंधाचं काम सदाभाऊ खोत या ठिकाणी करतायत. आणि मी सदाभाऊंना या निमित्ताने आश्वासित करण्याकरता आलोय. पूर्वी तुम्ही परिषदा घ्यायचे, ठराव करायचे, पण तुमच्या परिषदेच्या ठरावाला कोणी पाहायचं देखील नाही. सदाभाऊ किती संघर्ष केला, किती लाठा खाल्ल्या, पण सरकार कधी पलटून देखील पाहायचं नाही. पण पहिली शेतकऱ्यांची परिषद आहे की तुमचं कारण ऐकण्याकरता स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी हजर आहे. आणि खऱ्या अर्थानं मी तुम्हाला आश्वस्त करतो, आता हे तुमचं सरकार आहे, हे सरकार प्रतिसाद देणारं सरकार आहे, हे सरकार संवेदनशील सरकार आहे. त्यामुळे जे जे ठराव तुम्ही या ठिकाणी मांडले त्या प्रत्येक ठरावाला सकारात्मक प्रतिसाद देण्याचं काम हे या सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे होईल. सदाभाऊ या ठिकाणी दुष्काळाचा विषय आपण मांडला, हे खरं आहे. महाराष्ट्रातला खूप मोठा भाग आज दुष्काळानं होरपळलेला आहे. जवळजवळ 180 तालुके हे आज दुष्काळामध्ये आहेत आणि त्याकरता कालच आम्ही त्या संदर्भातल्या घोषणा केल्या आहेत. मंत्रिमंडळाचा निर्णय घेतलाय दुष्काळी भागामध्ये त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी सरकारची थकबाकी स्थगित करणं असेल,
बँकेचं कर्ज स्थगित करणं असेल, विजेचे जोडण्या किंवा त्याकरताच बिल स्थगित करणं असेल, आमच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी ही त्या ठिकाणी स्थगित करणं असेल, किंवा आमच्या रोजगार हमीच्या कामांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचा विषय असेल, हे सगळे निर्णय आपण त्या ठिकाणी घेतले आहेत. आणि खऱ्या अर्थानं आता केंद्र सरकारची टीम आल्यानंतर त्या दुष्काळामध्ये होरपळणाऱ्या शेतकऱ्याला थेट मदत देण्याचं काम आणि विम्याची मदत देण्याचं काम देखील आम्ही करणार आहे. पण काही लोक येळ घेऊन बेळगावला जातात आणि अशा लोकांनी एक नवीन विषय या ठिकाणी आणला. म्हणाले तुम्ही दुष्काळ घोषितच नाही केला, तुम्ही दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केली. किती लवाडी आहो, यांच्याच काळात जीआर काढला होता. तुमचा जीआर काय होता माहितीये? तुम्ही तर दुष्काळाचं नाव घ्यायला घाबरत होता. तुम्ही जीआर काढला होता, राज्य सरकार टंचाई सदृश परिस्थिती घोषित करेल, मग केंद्र सरकारची टीम येईल आणि ती टीम दुष्काळ घोषित करेल. तुम्ही तर दुष्काळ म्हणायला तयार नव्हता. आम्ही जीआर बदलवला, आम्ही सांगितलं दुष्काळ आहे तर लाजायचा कशा करता. निसर्ग कोपला असेल तर आपल्या शेतकऱ्याच्या पाठीशी आपण त्या ठिकाणी उभा राहो. आणि तुम्ही ज्याला टंचाई म्हणत होते, आम्ही हिंदीने त्याला दुष्काळ सांगितलं. आणि केवळ सांगितलं नाही, त्याच्या उपाययोजना देखील आम्ही सुरू केल्या. पण तुम्हाला पोटामध्ये दुखत की आपण जे करू शकलो नाही ती प्रत्येक गोष्ट हे सरकार कसं काय करत. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा करायच्या आणि शेतकऱ्याची दिशाभूल करण्याचं काम चाललेलं आहे. मला सांगितलं पाहिजे, कधी कधी आकडेवारी सांगितल्याशिवाय लोकांना कळत नाही. या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यावर विविध प्रकारची आपत्ती आली. कधी बोंडअळीची आपत्ती आली, कधी दुष्काळाची आली, कधी उंडीची आली. या वेगवेगळ्या आपत्तीमध्ये गेल्या सरकारच्या 15 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मदतीच्या पोटी त्या सरकारनं निव्वळ 15 वर्षात 7,000 कोटी रुपये दिले आणि आम्ही 4 वर्षामध्ये 22,000 कोटी रुपये हे शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदती पोटी दिले. आणि या वर्षी आता पुन्हा नव्याने जे काही शेतकऱ्याचं नुकसान होईल ती नुकसान भरपाई देण्याचं काम हे आमच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. बंधू भगिनींनो, सदाभाऊ सांगत होते या ठिकाणी शेतमालाची खरेदी, आता हे टाहो फोडून या ठिकाणी सांगतात हमी भाव दिला पण खरेदी होत नाही. खरं म्हणजे पहिल्यांदा तर या देशामध्ये सातत्याने मागणी होत होती, स्वामीनाथन आयोग लागू करा, स्वामीनाथन आयोग लागू करा. या ठिकाणी शेतमालावर जो उत्पादन खर्च आहे त्याच्या 1.5 पटीनं भाव जाहीर करा. कधी आला स्वामीनाथन यांचा अहवाल? स्वामीनाथनांचा अहवाल आला 2005 साली. 2005 सालापासून 2014 सालापर्यंत कोणाचं राज्य होतं, कोण देशाचे कृषी मंत्री होते? माननीय पवार साहेब हे या देशाचे कृषी मंत्री होते. या ठिकाणी 2005 सालापासून 2014 सालापर्यंत स्वामीनाथन यांचा आयोगाचा अहवाल धूळ खात त्या दिल्लीच्या मंत्रालयात पडला होता. पण मनमोहन सिंगजी आणि पवार साहेब तुम्ही त्या अहवालाकडे ठुंकून देखील बघितलं नाही आणि त्या संदर्भातला कुठलाही निर्णय घेतला नाही. आणि स्वामीनाथन आयोगाच्या या शिफारसीवर निर्णय घेणारा जर कोणी व्यक्ती असेल तर त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे की ज्यांनी हा निर्णय घेतला. आणि शेतमालाच्या तिरपट हमीभावाच्या तिरपट हमी भाव देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. लगेच यांनी बुद्धिभेद चालू केला, म्हणाले हे तर वेगळ्या प्रकारे सीवन आहे का हेतू आहे. खरं म्हणजे यांची हवा स्वतः स्वामीनाथन यांनी काढली. ज्यावेळी आम्ही सांगितलं नरेंद्र मोदीजींनी लागू केलं, यांनी पुन्हा शेतकऱ्यामध्ये जाऊन पुंग्या सोडायला सुरुवात केली. हमी भावच दिलेला नाही, कॅल्क्युलेशनच कमी केलेलं आहे, याच्यामध्ये बेरीजच नाही आहे. स्वतः स्वामीनाथन यांनी लेख लिहिला आणि त्यांनी सांगितलं 2006 साली मी आयोगाचा अहवाल दिला, 6 सालापासून 14 सालापर्यंत सातत्याने मागणी होत होती पण माझ्या अहवालावर कोणी निर्णय घेतला नाही. आणि स्वामीनाथन यांनी लिहिलं माझ्या अहवालावर खऱ्या अर्थानं निर्णय जर कोणी घेतला असेल
तर तो नरेंद्र मोदींनी निर्णय घेतला आणि म्हणून स्वामीनाथन यांनी नरेंद्र मोदींचे आभार मानले आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या अहवालावर कारवाई केल्याचं सांगितलं. बंधू भगिनींनो, 15-15 वर्ष राज्य करून यांना जे जमलो नाही ते आम्ही आता करतोय म्हणून यांच्या पोटात दुखतंय आणि आता आमच्या कामाला नावं ठेवण्याचं काम यांच्या माध्यमातून चाललंय. पण मी आपल्याला सांगू इच्छितो, खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही उभा आहोत. या ठिकाणी आम्ही निवडून आल्यानंतर सांगितलं, हे लोक या ठिकाणी ऊस कारखानदारी मोडून काढणार, ऊसाच्या शेतकऱ्याला एफआरपी मिळणार नाही. पण बंधू भगिनींनो, 4 वर्ष आपण बघितलं, 4 वर्षामध्ये एफआरपी करता एकालाही आंदोलन करावं लागलं नाही. बंधू भगिनींनो, देशाच्या कुठल्याही राज्यामध्ये बघा, उत्तर प्रदेश मध्ये 8,000 कोटीची एफआरपी बाकी आहे, कर्नाटक मध्ये एफआरपी बाकी आहे, देशाच्या सगळ्या राज्यांमध्ये एफआरपी बाकी आहे. पण या महाराष्ट्रामध्ये 21,000 कोटी रुपये एफआरपीचे आम्ही दिले, 120 कोटी रुपये केवळ बाकी आहे, 99% पैसे दिले. 120 कोटी रुपये देखील वसूल केल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्याचा शेवटचा पैसा जोपर्यंत कारखान्याकडे आहे तोपर्यंत आम्ही चूप बसणार नाही. एफआरपीचा एकूण एक पैसा हा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये गेल्याशिवाय हे राज्य सरकार या ठिकाणी शांत बसणार नाही. आणि म्हणून एफआरपी देण्यामध्ये ज्या ज्या वेळी अडचणी आल्या, 2,000 कोटीचा सॉफ्ट लोन आम्ही दिलं, निर्यातीच्या सवलती आम्ही दिल्या आणि नरेंद्र मोदींच्या सरकारने या ठिकाणी एफआरपीच्या संदर्भात जेवढे निर्णय घेतले, मी विचारतो यापूर्वीच्या कुठल्या सरकारने एवढे निर्णय घेतले होते का? 29 रुपयाचा दर, खरं म्हणजे हा दर ज्यावेळेस फिक्स झाला अनेक लोकांना वाटत होत की हा होऊच शकत नाही. काही लोकांनी तर मागणी या करता केली की नरेंद्र मोदींना अडचणीतच आणू, आपण मागणी करू तुम्ही मिनिमम दर घोषित करा, मोदीजी करू शकणार नाही, मग त्यांच्या विरुद्ध आंदोलन करू, पुन्हा सांगू हे शेतकरी विरोधी आहे. पण त्या सगळ्यांच्या थोबाळावर त्या ठिकाणी नरेंद्र मोदीजींनी आपला निर्णय चिपकवला आणि सांगितलं, शेतकऱ्याला जर एफआरपीचे पैसे द्यायचे असतील तर साखरेचा मिनिमम भाव हा घोषित करावा लागेल. आणि देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा साखरेचा मिनिमम भाव 29 रुपये हा मोदीजीच्या सरकारनं त्या ठिकाणी जाहीर केला. सदाभाऊ काळजी करू नका, महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही ठराव पाठवू आणि विनंती करू की 29 रुपये आपण जाहीर केला, पण आता एफआरपी देखील वाढली आहे त्यामुळे मिनिमम भाव देखील वाढवण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे 31 रुपयाचा मिनिमम भाव करा, अशा प्रकारची शिफारस आम्ही निश्चितपणे पाठवू. पण ही शिफारस आम्ही पाठवत असताना बाकी राजकीय पक्ष जे या ठिकाणी आहेत त्यांनी याच्यामध्ये राजकारण करू नये, ही त्यांना विनंती आहे. कारण काही लोक डबल ढोलकी आहे, इकडने वाजवतात तिकडने वाजवतात, दोन्हीकडनं या डबल ढोलक्या ज्या वाजतात त्यांना माझी विनंती आहे, डबल ढोलकी वाजवू नका. शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय जर आम्ही घेत असू तर किमान त्या निर्णयाचं समर्थन करा, त्याच्या पाठीशी निश्चितपणे उभे राहा. आणि म्हणून या ठिकाणी या वर्षी देखील मी आपल्याला निश्चितपणे सांगतो, हे जे आपण उसाच्या दराच्या संदर्भातले एफआरपीच्या मदतीच्या संदर्भातले जे काही ठराव या ठिकाणी मांडलेले आहेत, आमचे सहकार मंत्री या ठिकाणी आहेत, दादा आहे, मी आहे, आम्ही निश्चितपणे या संदर्भातले जे योग्य निर्णय आहेत ते निर्णय आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि आमच्या शेतकऱ्याला एफआरपी मिळण्याकरता राज्य शासनाच्या तिजोरीतन देखील काही निर्णय घेण्याची आवश्यकता पडली. यापूर्वी देखील 2,000 कोटी रुपये दिले आहेत, आता देखील आम्ही मागे पुढे पाहणार नाही. पण माझ्या शेतकऱ्याला त्याचा भाव त्याच्या घामाचा दाम हा मिळालाच पाहिजे, याकरता आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. आज जी आपली कच्ची साखर निर्यात करायची आहे त्याचा एक मोठा कोटा आपल्या महाराष्ट्राला मिळाला आहे. ती निर्यात झाल्याशिवाय साखर इव्हॅक्युएट होत नाही, साखर इव्हॅक्युएट झाल्याशिवाय नवीन साखरेला भाव मिळत नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये एक तफावत आहे. तिकडचा भाव आणि आपला भाव यातली जी तफावत आहे, आपली साखर आज बँकेकडे प्लेज आहे, त्यामुळे या भावातली तफावत असल्यामुळे बँका निर्यातीकरता परवानगी देत नाही. मी तात्काळ केंद्र सरकारला सांगणार आहे
की बँकांना सांगा ट्रायपार्टाइट अग्रीमेंट करा, केंद्र सरकारची इम्पोर्ट एक्सपोर्ट सबसिडी थेट बँकेच्या खात्यामध्ये देऊ आणि त्याच्या बदल्यामध्ये ही साखर निर्यातनी करता बँकांनी उपलब्ध करून द्यावी आणि या माध्यमातून जेवढी जास्तीत जास्त साखर निर्यात होईल तेवढीच नव्याने तयार होणाऱ्या साखरेकरता जागा उपलब्ध होईल आणि आपल्या मार्केटमधला भाव वाढेल आणि आम्हाला देखील एफआरपी देताना एक मोठी मदत या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. बंधू भगिनींनो, मला या ठिकाणी सांगायचं आहे, खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात आपण खरेदी या ठिकाणी करतो, शेतमालाची खरेदी करतो. मागच्या सरकारच्या 15 वर्षाच्या काळामध्ये हे स्वतःला कैवारी सांगतात ना, हे रोज आंदोलन करतात ना. मागच्या सरकारच्या 15 वर्षाच्या काळामध्ये यांनी शेतमालाची खरेदी केली 450 कोटी रुपयाची. 15 वर्षामध्ये 450 कोटी रुपयाची. आम्ही 3 वर्षामध्ये खरेदी केली 8,500 कोटी रुपयाची. 450 कोटी आणि 8,500 कोटी, कारण आम्हाला शेतकऱ्याला दाम द्यायचा आहे. बंधू भगिनींनो, आपण मार्केट कमिटीचा सेस रद्द केला, त्यातनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. मार्केट कमिटीचा सेस रद्द झाल्यामुळे शेतकऱ्यांचे किती पैसे वाचले माहितीये? 3,000 कोटी रुपये शेतकऱ्यांचे वाचले. ते शेतकऱ्यांच्या खिशातन गेले असते, ते शेतकऱ्यांचे पैसे वाचवण्याचं काम आज या ठिकाणी आपण केलं. शेतकऱ्यांकरता, कष्टकऱ्यांकरता निर्णय आपण सातत्याने घेतो. सदाभाऊ, तुम्ही सांगितलं जे आपली अपघात विमा योजना आहे, या योजनेची व्याप्ती वाढवली पाहिजे, कुटुंबाचा समावेश केला पाहिजे. पण त्यासोबत एक गोष्ट मला अजून सांगायची आहे, या योजनेमध्ये आपण शेतकरी घेतलाय, पण खरा गरीब शेतमजूर आहे ज्याला या योजनेचा लाभ मिळत नाही. आमचा जो कष्टकरी शेतमजूर आहे, हा शेतामध्ये गेला आणि त्याचा अपघात झाला तर त्याचा वाली कोणी नाही. आणि म्हणून मी हा निर्णय घेतलाय, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे शेतकरी अपघात विमा योजना जी आहे, या योजनेची व्याप्ती वाढवून शेत मजुरांना देखील या योजनेमध्ये आम्ही आणणार आहोत, की ज्या माध्यमातून आमच्या शेत मजुरांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा मिळाला पाहिजे आणि त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. आज केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून एक एक जो निर्णय घेते आहे, मग प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला घर द्यायचं आहे. 4.5 लाख घर आम्ही बांधली, 6 लाख घर अजून आम्ही बांधतोय. गरीबाला घर देण्याचं काम आम्ही करतोय आणि त्यासोबत प्रत्येक गरीबाला आरोग्य सेवा देण्याचं काम आम्ही करतोय. माननीय पंतप्रधान मोदीजींनी आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 50 कोटी लोकांना 5 लाखापर्यंतचा उपचार मोफत देण्याचा निर्णय घेतलाय. आम्ही देखील महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा त्याला जोड दिली आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 90% लोकसंख्येला मोफत उपचार देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून चाललंय. शेतकरी असो की कष्टकरी असो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम हे आपण या ठिकाणी करतोय. आणि म्हणून सदाभाऊ, मी तुम्हाला एकच सल्ला देणार आहे, कोण काय बोलतं याच्याकडे लक्ष देऊ नका, कोण काय घोषणा करतं याच्याकडे लक्ष देऊ नका. आता हंगाम आहे इलेक्शनचा, इलेक्शनच्या हंगामामध्ये तुम्ही 200 म्हटलं तर ते 300 म्हणतील, तुम्ही 300 म्हटलं तर ते 400 म्हणतील. त्यांना द्यायचं कुठे आहे? त्यांना माहितीये निर्णय आपल्याला घ्यायचा आहे, त्यांना निर्णयच घ्यायचा नाही आहे, त्यामुळे ते अशा प्रकारच्या घोषणा करत राहतील. तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. हा शेतकरी फार समजदार आहे, त्याला काय हिताचं आहे ते समजतं, त्यामुळे आपण आपल्या तोंडाची वाज गमवण्याचं कारण नाहीये. शेतकरी हिताचे निर्णय आपण घेत राहू आणि शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहत राहू. हा शेतकरी निश्चितपणे आपल्या पाठीशी उभा राहील, हा कष्टकरी देखील आपल्या पाठीशी उभा राहील, एवढाच विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. या परिषदेतल्या ठरावांना पूर्ण पाठिंबा देऊन त्याच्यावर आवश्यक ते निर्णय करण्याचं आश्वासन देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद.